अभियोग्यता धारक भावी शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणी बीड मध्ये ओबीसी क्रांती मोर्चाने केली। शिक्षक भरती तातडीने करावी, पवित्र पोर्टल लवकर सुरू करावे अशी मागणी ही संघटनेने केली। याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदनही दिलं। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या 2500 हून जास्त रिक्त पदांच्या भरतीसाठी यवतमाळमध्ये प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केलं। मुख्याध्यापक शिक्षक आणि सहाय्यक शिक्षकांची पद रिक्त असून पदोन्नती ही रखडली आहे, त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे। हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची पद रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे। शिक्षकांची रिक्त पद तात्काळ भरा, अन्यथा सर्व शाळांना कुलूप ठोकू असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी प्रशासनाला दिला। यावेळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। नांदेड महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। नियमित आणि वेळेवर वेतन देण्याची मागणी। देहापासून आराम करा। आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। आंदोलकांनी केली आहे। आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत खासगी कंपनी वेळेवर वेतन देत नाही, त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले। जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही असा पवित्रा कामगारांनी घेतला आहे। नाशिक ठाण्याहून आलेला शिक्षकांचा मोर्चा मुलुंडमध्ये पोलिसांनी अडवला। आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहातील शिक्षकांनी हा मोर्चा काढला। वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रोजंदारी शिक्षकांना सरसकट सेवेत घेण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे